नमस्कार मित्रांनो, मी निलेश खंडागळे, MIT रिपोर्ट अँड करिअर काउन्सलर. आज आपण बघणार आहोत आय वॉन्ट सक्सेस बट विदाउट स्ट्रेस ही सिरीज, आणि यामध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन. मित्रांनो, अनेक पालकांना असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्याचा, माझ्या पाल्याचा क्वेश्चन IQ जास्त आहे, म्हणजे तो हुशार आहे, तो सक्सेसफुल आहे अनेकांना वाटतं, किंवा असावं असंही अनेकांना वाटतं. परंतु मित्रांनो, IQ पेक्षाही इतर क्वेश्चन महत्वाचे आहेत, त्याचबरोबरीचे आहेत, त्याबद्दल आपण बघणार आहोत. परंतु त्या अगोदर बघूयात की नेमकं क्वेश्चन कोणकोणते आहेत. पहिला क्वेश्चन आहे IQ, सेकंड EQ, CQ अँड देन AQ. IQ मीन्स इंटेलिजंट क्वेश्चन, EQ मीन्स इमोशनल क्वेश्चन, देन क्रिएटिव्हिटी क्वेश्चन, CQ मीन्स क्रिएटिव्हिटी क्वेश्चन अँड EQ मीन्स ऍडव्हर्सिटी क्वेश्चन. इंटेलिजंट क्वेश्चन म्हणजे काय, की भाषिक कौशल्य किंवा लॉजिक पॉवर याचं एकत्रित त्याला इंटेलिजंट क्वेश्चन म्हटलं जातो. इमोशनल क्वेश्चन म्हणजे इतरांना समजून घेण्याचा जो क्वेश्चन आहे, जसं की अनेकांना समोरच्या मनात काय आहे हे सांगता येऊ शकतं किंवा तो ओळखू शकतो की समोरची व्यक्ती कशी आहे. त्यानंतर आहे क्रिएटिव्हिटी क्वेश्चन, म्हणजे एखादी कल्पना डोक्यात आली की ताबडतोब इम्प्लिमेंट करणं, त्याला म्हणतात क्रिएटिव्हिटी क्वेश्चन. अँड लास्ट वन इज ऍडव्हर्सिटी क्वेश्चन. ऍडव्हर्सिटी क्वेश्चन म्हणजे संकटांना तो व्यक्ती किती प्रमाणात फेस करू शकतो आणि क्यूब करू शकतो, तर हा आहे ऍडव्हर्सिटी क्वेश्चन. मित्रांनो, हे चारही क्वेश्चन खूप महत्वाचे आहेत, परंतु त्यापैकी जर सर्वात महत्वाचा क्वेश्चन जर बघितला आपण, तर ऍडव्हर्सिटी क्वेश्चन आहे. की जगातील सक्सेसफुल लोकांची यादी बघा, महात्मा गांधी असतील, मदर टेरेसा असतील, स्टीव जॉब असतील, दलाई लामा असतील, या लोकांनी सक्सेससाठी दोन गोष्टी केलेल्या आहेत, आणि दोन गोष्टी सक्सेस जगातल्या कोणत्याही सक्सेसफुल व्यक्तीमध्ये आपल्याला कॉमन आढळतील. पहिली गोष्ट म्हणजे या व्यक्तींनी आपल्या आवडत्या क्षेत्रात काम केलेलं आहे, त्यांच्यामध्ये जे इनबॉर्न टॅलेंट होतं त्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सर्व व्यक्तीचा ऍडव्हर्सिटी क्वेश्चन जास्त होता. मित्रांनो, हे ऍडव्हर्सिटी क्वेश्चन असेल, क्रिएटिव्हिटी क्वेश्चन असेल, IQ असेल, EQ असेल, हे समजून घेण्यासाठी आपल्याला DMIT करावी लागेल. आणि ही DMIT आपल्या महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात सुद्धा उपलब्ध आहे. तसेच आपल्या जिल्ह्यात सुद्धा आमचे करिअर काउन्सिलर असतील, त्यांच्या मार्फतही आपण DMIT करू शकता.